काढतात हे लोक उगाच उगाच बघा त्याची आहे वाटतं आला तो आपलं जे गणेश मंदिर आहे ना आला आला कार काढले धावती नका सगळे धावतील फोटो काढती आहे फोटो काढती आहे मम्मी फोटो मम्मा मी चालूच केलाय पण त्यासोबत फोटो पण काढते आहेत तर आम्ही आता कुठे चाललो कुठे जायचंय काय तिकडे तिकडे हे भरलंय ग ग्राहक वस्तू भंडार अरे वडापाव घेऊन हा फोटो काढायला आता तू फोटो साधा व्हिडिओ काढू नको अरे मला ब्लॉग मध्ये टाकायचे व्हिडिओ लागेल ना तुम्ही सबस्क्राईब करा दिसेल माझे व्हिडिओ फायनली वडापाव भजी पाव बटाटे संडे म्हणजे काय खाल्लं अतिशय म्हणजे सगळ्यात लेट ही आहे जयंती आहे त्याच्याकडे ऑर्डर होत्या नाईटला आम्ही आलेलो रात्री झोपायला आठवते कसं आहे ना सृष्टी म्हणजे सगळं फिरायला काही गरम आहे सॅटर्डे नाईटला निघूया आणि संडे राहू आपण मंडेला निघू आणि मॅगी मी सांगते वातावरण माझ्या ना फ्रेंड्स आम्ही चाललेलो आहोत आता जेवणासाठी हॉटेलमध्ये आता सगळ्यांना भूक लागलेली आहे त्या कारणाने आम्ही चाललेलो आहोत हा आमचा गांगणापूरचा आपण राऊंड मारत होतो ना त्याचं सांगतात आज
करतो वर्षा हॅलो हां मी शेलार लोक शेलारच्या ढाब्यामध्ये शेलार तिथे फेमस आहे आमच्याकडे माड मध्ये शेलार मुंबईला काय बोलताय फ्रॉन्स बिर्याणी मम्मी बोलली ना चांगला ते खाते मी भिवपुरीला का बोलतो कोणला तर जाऊ शकतो तेच ती मला बोलली मारेन त्याला भात नंतर आणून युट्यूब वालीला पाहिजे वर्षा प्लॅनिंग कोणी केला प्लॅनिंग कोणी केला श्रुती माहिती त्या एका दाखवलेलं सगळे त्याची श्रुष्टी काय करते ब्लॉग चालू करते तर फ्रेंड्स आमचं आता जेवण झालेलं आहे तर आम्ही चाललेलो आहोत घरी वाजलेले आहेत 10:30 11 खूप वेळ झालेला आहे कारण खूप वर्षानंतर आम्ही भेटलेलो होतो खूप जुन्या आठवणी आमच्या निघाल्या त्यामुळे खूप वेळ गेला बाय करा बाय कुठे गेलं बाकी बाय करा नेक्स्ट टाइम तरी भेटणार मग सारे कसे पुढच्या महिन्यात जेवायला तरी गणपती बाप्पा बाय ही जाणार आहे गणपतीला सांभाळलं जाव मला मला त्या साईडला भेटेल ना
सिस्टर कसं वाटलं खूप दिवसाने भेटून? खूप छान वाटलं, खूप दिवसाने आम्ही सर्व मैत्रिणी छान गप्पा मारल्या, खूप मस्त एन्जॉय केलंय, खूप जुन्या आठवणी आमच्या सगळ्या ताज्या झालेल्या आहेत. आणि मेन गोष्ट आम्हाला टाइमचं भानच नव्हतं, 11 किती वाजले माहीत नाही, आता घरून नवऱ्यांचे फोन आले तेव्हा कळायला लागले. चला मी ब्लॉगचा एंड करत आहे, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा.